नमस्कार मित्रांनो, मी प्रशांत पाटील तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा ट्रॅव्हलर प्रशांत आपल्या चॅनलमध्ये स्वागत करतो. तर आज आपण आलेलो आहोत दुंदेश्वर रांगेतला, जो की कऱ्हा नावाचा जो किल्ला आहे त्या ठिकाणी आपण आलेलो आहोत. पहिल्या दिवसाला म्हणजे शुक्रवारच्या दिवशी बिष्टा केला होता, त्याच दिवशी हा पण करण्याचं प्रयोजन होतं, पण त्या ठिकाणी खूप जास्त वेळ झाला, ॲक्च्युली बरेच इतर कारणांमुळे त्यामुळे तो काही होऊ शकला नव्हता. मग आज डेरमाळ आणि हा करण्याचं प्रयोजन होतं, पण डेरमाळला कसं एक खूप सारे जंगलात न जावं लागतं सोबतीला, दोन तीन लोक तरी हवेत ॲटलीस्ट, त्यामुळे कोणीच नाही सोबतीला, म्हणून मग आज फक्त कऱ्हा होणार आहे. त्याचं वाईट खूप वाटतंय, कारण मग पुन्हा एकदा आणखी डेरमाळसाठीच आणखी परत यावं लागणार आहे आणखी परत इकडे. ठीक आहे, चालतंय, ह्या गोष्टी होतच असतात तुम्हाला सगळ्यांना तर माहितीच आहे, ट्रेकर जे असतील त्यांना. तर आज आपण कऱ्हाला जाणार आहोत, आणि त्याआधी इकडे खाली म्हणजे कोळीपाडा हे बेस विलेज येतं कऱ्हाचं, किंवा कऱ्हेवाडीसुद्धा, पण कोळीपाड्याकडनं जाणारी जी वाट आहे ती खूप सोपी आहे. लवकर आपण गडावरती पोचतो, अगदी पायथ्यालाच आहोत म्हणजे. आणि इकडे हे आपल्यासोबत हे किरण पाटोळे दादा आहेत, त्यांची इथं शेती आहे गड पायथ्याला, आणि त्या ठिकाणी या ठिकाणी त्यांचं घर आहे. तर त्यांच्या घरावरनंच वाट जाते तुमचं काही साहित्य वगैरे ठेवण्यासाठी, ते आपल्याला सहकार्य करतात आणि माहिती पण देतात. त्यांच्याकडे गडाचा प्रॉपर नकाशा पण आहे, मॅप पण आहे, ते जरा अनफॉर्च्युनेटली त्यांना थोडं लागलं काल, त्यांच्यावर ॲक्सिडेंट झाला तर म्हणून ते येऊ शकत नाही, वाट दाखवू शकत नाही. पण आता आपण निघालो आहे पुढे, तर आता आपण जाणार आहोत गडावरती, काय अवशेष आहे ते बघणार आहोत. चला तर मग, गडावर जाणारी वाट सरटसोट व झाडाझुडपांनी वेढलेली आहे, त्यामुळे ना वाट चुकण्याची शक्यता ना वाट हरवण्याची. तर मित्रांनो, गडाच्या पहिल्या टप्प्यावरती आहोत, पहिल्या त्या पठारावरती आहोत, आणि हा इकडे किल्ला आहे. म्हणजे आपण आलो त्यावेळेला, मी तुम्हाला दाखवतो ती जी पुढे तिकडे ना, तुम्हाला दिसते का नाही दिसते काय माहीत नाही, तिथे एक झोपडी दिसते हिरव्या कलरचं, त्याला कापड लावलेले बघा. तर तिकडनं असे आलो आपण या झाडीतनं, असे या बाजूला वळलो आणि इकडून मग असे वर चढलो. ह्या ज्या बाजूने ना, इकडच्या बाजूने जो चढाव आहे गडाचा तो जरा कमी आहे, त्यामुळे इकडच्या बाजूने चढतो आहे. तिकडनं जर गेलो गडाच्या म्हणजे आपण चढत असताना डाव्या बाजूने, तर मग तो चढाव जास्त येतो, म्हणून मग तो भाग घेतलेला नाही आहे. तर चढतो आहे आता, हा एक टप्पा आणि पुढचा एक टप्पा मग झालाच. पहिल्या टप्प्यावरून वर चढत जात असताना अतिशय तुरळक असे तटबंदीचे अवशेष आपणास दिसून येतात. तेथून पुढे गेलो की थोडी तीव्र चढण आपल्याला चढावी लागते. मित्रांनो, शेवटच्या कातळटोपीच्या अगदी खाली आहोत गडाच्या, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की मी म्हणालो होतो तुम्हाला की कऱ्हेवाडी आणि काय म्हणतात ना कोळीपाडा हे दोन गावं आहेत बेस विलेज, पण कऱ्हे गावाचा आणि याचा किल्ल्याचा काही संबंध येत नाही, कारण तिथून जर यायचं म्हटलं तर 6-7 किलोमीटरचं अंतर येतं, चालत यावं लागतं. पण कोळीवाड्यावर ना आलात की अगदी पायथ्यापर्यंत गाडी येऊन जाते, कुठं नाही या म्हणजे कसं आहे ना, सटाण्याला तुम्हाला यावं लागतं नाशिककडनं येत असाल, तर सटाण्याला आलात की दुंदेश्वर नावाचं एक तीर्थक्षेत्र आहे, आणि तिथून मग पुढे लगेच सटाण्यापासून 10 किलोमीटरवरती हे ठिकाण आहे कोळीपाडा. कोळीपाड्याच्या आडलीकडनंच एक रस्ता गडावर जातो. आता आपण पायऱ्यांजवळ आलो आहे गडाच्या, ते तुम्हाला दाखवतो. आणि गडाच्या वरती एक भवानी मातेचं मंदिर आहे, आणि त्यामुळे स्थानिकांना हा कऱ्हे किल्ल्याच्या ऐवजी भवानी मातेचा डोंगर म्हणून हा किल्ला प्रसिद्ध आहे. पुढे आलेल्या कातळाला डाव्या बाजूने वळसा घालून गेल्यावर आपल्याला पायऱ्यांचे अवशेष दिसून येतात. पायऱ्या चढून वर आल्यावर लगेच उजवीकडे वळावे, तिथेच डाव्या बाजूला आपल्याला पुन्हा तटबंदीचे व बुरुजाचे अवशेष दिसून येतात. पुढे थोडा चढ चढलो की आपण आलोच गडमाथ्यावर. गडमाथ्यावर भवानी मातेचे देऊळ आहे. या भवानी मातेच्या देवळामुळेच पंचक्रोशीत कऱ्हा किल्ला भवानी आईचा डोंगर म्हणून प्रसिद्ध आहे. मंदिर छोटेखानी असून दूरवरून नजरेस पडते, तसेच नवरात्रोत्सवात या ठिकाणी मोठी यात्रा देखील भरते. मित्रांनो, आता गडाच्या सर्वोच्च माथ्यावरती आहोत, आणि एकदम छोटेखानी त्याचा विस्तार आहे, आणि इथं दोन पाण्याच्या टाक्या आहेत, पण पूर्ण पाणवेली त्या ठिकाणी वाढलेली आहे, त्यामुळे ते पाणी पिण्यालायक नक्कीच नाही आहे. आणि इकडच्या मागच्या बाजूला जर बघितलं तर या ठिकाणी भवानी मातेचं देऊळ आहे, ज्या भवानी मातेच्या देवळामुळेच या जो काही कऱ्हा किल्ला आहे त्याला भवानी मातेचा डोंगर असं म्हणून ओळखलं जातं. आता थोडं सगळे चारी कोपरे फिरूया, बघूया काय काय नाही ते, आणि नंतर आपल्या गरुडाच्या नजरेने पण बघू किल्ला कसा आहे काय ते. चला तर मग, गडाच्या आता
आपण दक्षिण दिशेला आहोत आणि इकडच्या बाजूला सटाणा शहर दूरवर दिसतंय, तिकडे तो चोल्लेर दिसतोय आणि त्याच्या तिकडे जर बघितलं तर तो धीर भाऊजयचा जो डोंगर ओळखला जातो तो दिसतोय. इकडच्याच बाजूला आपला अजमेरा आणि जो दुंदा आहे तो आहे. इकडे जर मागे गेलो म्हणजे देवीच्या म्हणजे उत्तरेकडे देवीच्या मंदिरापासून अगदी उत्तरेला जर बघितलं तर आपल्याला बिष्टा पण दिसतो आणि मग तिच्याच थोडंसं इकडच्या बाजूला पिसोळ डेरमाळ आणि त्याच्या मागच्या बाजूला मग मागे तुंगी वगैरे ते सगळे जे आहेत ते दिसतात. अगदी इकडे पण बघितलं तर थोडे आंदूक आंदूक ते इकडच्या बाजूलाच मुल्लेराणी जे आहेत ते आपल्याला मुल्लेमोरा हरगड ते पण दिसतात. अगदी छोटेखानी आहे गडाचा जो विस्तार आहे तो गडमाथ्याचा आणि एकूणच जर वरती असलेले जे अवशेष कमी अवशेष जे आहेत म्हणजे काही पायऱ्या थोडं तडबंदीचे अवशेष सोडले तर वेगळे आणि देवीचं मंदिर तर वेगळं असे अवशेष काहीच नाही आहे. आणि म्हणूनच हा किल्ला कारण जर बघितलं तर ह्या उंची आहे बऱ्यापैकी, नाही म्हटलं तरी साधारण 3,000 फुटापर्यंत उंची येऊन जाईल आणि इथून आजूबाजूला मात्र कुठले किल्ले नाही आहेत. म्हणजे तिकडे जर आपण बघितलं तर तिकडे आपल्याला नामपूर शहर पण दिसून येतं तिकडच्या बाजूला. तर मग ह्या प्रदेशावरती एक टेहळणीसाठीचा म्हणून हा जो आहे किल्ल्याचं निर्माण जे आहे ते केलं गेलं असेल असं आहे. आणि आता आपण मग गरुडाच्या नजरेने बघितल्यानंतर गड उतर व्हायला सुरुवात करू. भवानी मातेच्या मंदिराच्या दरवाजाकडे तोंड करून उभे राहिलो तर आपल्या डाव्या हाताला गडउतार होत असताना एका गुहेचे अवशेष दिसून येतात. तर आपण पूर्ण गडउतार होऊन आता किरण पाटोडे दादांची जिथं काय म्हणतात ना घर आहे ज्या ठिकाणी आपण आलेलो आहोत म्हणजे वस्तीपासून एकदम जवळच आहे लगेच सॉरी रस्त्यापासून, त्यामुळे ते लक्षात ठेवा. आणि हा इकडे आपला गड आहे इकडच्या बाजूला खाली आपला इथं खाली आपल्याला आपला मित्र पण भेटला कर्तिश, तो छान पद्धतीने गडावर पण जातो म्हणे आणि छान गोष्ट आहे जायचा गडावरती. तर आता आपण यासोबत मी एवढंच म्हणेल की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की त्याला लाईक करायला विसरू नका, त्यासोबत कमेंट देखील करा. आणि व्हिडिओला कसं आहे हा हे जे आहे ते अपरिचित किल्ले आहेत दुंदेश्वर डोंगर रांगेतले, तर या सगळ्याच व्हिडिओंना नक्की शेअर करायला विसरू नका. त्यासोबत मी तुमचा निरोप घेतो, काळजी घ्या स्वतःची आपल्या परिवाराची सुद्धा आणि जवळचा असणाऱ्या अशाच एखाद्या ऐतिहासिक वारशीसुद्धा. धन्यवाद.